नमस्कार तुमचे सर्वांचे आयुर्वेदिक माहिती सांगणाऱ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आयुर्वेदातील अत्यंत विश्वासनीय उपाय सांगितल्याप्रमाणे फक्त सात दिवस करा सात दिवसात शरीरातील कसल्याही प्रकारच्या वेदना शंभर टक्के कमी होतील हा उपाय आपल्या घरातील लहान मुलांना असो किंवा वयस्कर व्यक्तींना या सर्वांसाठी हा उपाय चालतो कोणत्याही आजार असो या सर्व व्यक्तींना चालणारा आपल्या शरीरातील असंख्य वेदना कमी करतो हा उपाय केल्याने बऱ्याच माता बहिणींना किंवा इतर काही कारणामुळे शरीर निर्बल होऊन हात पायात जोर नसेल हात पाया कापत असतील हात पायाला मुंग्या येत असतील यासोबतच कमरेत जोर नसून बसवत नसेल शरीरामध्ये जोस उत्साह नसणे बऱ्याच व्यक्तींना पोटात छातीत लगवीच्या जागेवरती जळजळ किंवा आग झाली असता सांदे दुखी असेल किंवा मणक्यामध्ये गॅप असेल किंवा दबलेली नस असेल तास दुखी असेल या सर्व व्यक्तींना हा उपाय अत्यंत महत्वपूर्ण ठरतो असा हा महत्वपूर्ण उपाय बनवण्यासाठी कोणते पदार्थ लागणार आहेत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माहिती आवडली तरी लाईक करा व जास्तीत जास्त गरजू व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा या उपायासाठी पहिला पदार्थ लागणार आहे तो पदार्थ म्हणजे डिंक शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी डिंक अमृत आहे डिंक खाल्ल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं आहे झोप पूर्ण होत नसेल अशा व्यक्तींसाठी झोपेपूर्वी खाल्ल्याने खूप फायदा होतो झोप शांत येते दिवसभराचा ताणतणाव कमी होण्यासाठी खूपच फायदा होतो ज्यांना कपयुक्त वायूचा सुक्का किंवा कोरडा खोकला वारंवार येत असेल आवाज बसला असेल तर यावर डिंकाचे छोटे छोटे टोकडे जर तोंडात धरले व चौकून खाल्ले तर खूप फायदा होतो तसेच बऱ्याच व्यक्तींना पोटामध्ये आग होऊन जुलाब होत असतील तर डिंक खाल्ल्याने जुलाब थांबतात त्याचप्रमाणे गर्भवती महिला व पान करणाऱ्या महिलांसाठी आवश्यक असणारे पोषक तत्व डिंकातून मिळतात म्हणून या महिलांनी डिंकाचे सेवन करायला हवे अशा या महत्वपूर्ण उपायासाठी आपल्याला लागणार आहे डिंक हा डिंक घरामध्ये जे साहित्य असेल त्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे बारीक केल्यानंतर हा डिंक अशा प्रकारे दिसेल हा डिंक घेतल्यानंतर या उपायासाठी आपणास पुढील पदार्थ लागणार आहे तो पदार्थ म्हणजे खडीसाखर खडीसाखर इन्स्टंट एनर्जी देण्यासाठी खडीसाखर आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते म्हणून आजच्या उपायासाठी अशीच एक खडीसाखर घरामध्ये जे साहित्य असेल त्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे बारीक केलेली खडीसाखर या उपायासाठी लागणार आहे यानंतर पुढचा घटक लागणार आहे खारीक शरीरातील हाडे मजबूत राहण्यासाठी खारीक अत्यंत उपयुक्त मानली जाते म्हणून या उपायासाठी खारीक लागणार आहे साधारण दोन या आपल्याला बारीक बारीक करून घ्यायचे आहेत बारीक करत असताना यातील बिया काढून टाका हे जे तयार झाले चूर्ण आहे हे चूर्ण आपल्याला या उपायासाठी वापरायचे आहे यानंतर शेवटचा घटक लागणार आहे दूध एक कप व पाणी कॅल्शियमचे भंडार असे दूध आहे एक कप दूध एका एक भांड्यात टाकायचे आहे व एक कप पाणी यामध्ये टाकायचे आहे यानंतर पहिला घटक यामध्ये टाकायचा आहे खारीक पूड यासाठी खारीक पूड एक चमचा टाकायचे आहे नंतर दुसरा घटक टाकायचा आहे पाव चमचा असा हा डिंक पाव चमच घेतल्यानंतर आपण जी खडीसाखर बारीक केलेली आहे ती चवीनुसार घ्यायची आहे ज्यांना डायबेटीज आहे अशा व्यक्तीने खडीसाखर कमी घ्या अशी ही खडीसाखर टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण एक कप शिल्लक राहील एवढे उकळून घ्यायचे आहे असे हे तयार झाले मिश्रणामध्ये हळदी टाकू शकता हे मिश्रण असे दिसेल हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी घ्यायचे आहे हा उपाय रात्री सात दिवस करायचा आहे सात दिवसात शांत झोप लागेल तुमच्या शरीरातील जोस उत्साह वाढेल तसेच शारीरिक वेदनाही कमी करणारा हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो फरक जाणवताच तुम्ही हा उपाय सलंग एकवीस दिवस करा तुमच्या शरीरातील सर्व वेदना कमी होतील असा हा आयुर्वेदामधील खूपच खात्रीशीर उपाय आहे तुम्हाला जर आजचा आमचा उपाय आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा